जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत असून जळगाव जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या 18 दुकानांवर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकाने आज कारवाई केली आहे। यामध्ये जळगाव शहरातील विविध भागातील यावेळी दुकाने सील करण्यात आली आहे। यामध्ये नॅशनल प्लास्टिक स्टोअर्स, कोंबडी बाजार चौकातील राजस्थान वेल्डिंग वर्क्स, न्यू बीजे मार्केट परिसरातील राज ऑटो, महाराष्ट्र पेंटर हाऊस, वेट पेंटर ऑफसेट, शहा इंजिनियर वर्क्स, सुनील अर्जुन पाटील, अनंत एअरआर्ट्स, आकाश शूज सेंटर, ओमसाई मेन्सवेअर, पुष्पा कलेक्शन, जगदीश होजीहरी, मेट्रो ड्रेसेस, राधिका ड्रेसेस, दीपक किचन, प्रहार प्रेस, विशाल युनिफॉर्म आदि दुकाने या प्रसंगी जळगाव शहरातील मनपा अतिक्रमण विभागाने यावेळी सील केली आहे। यावेळी मनपाचे उपायुक्त संतोष वाहुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून तसेच या सर्व दुकानदारांना 5,000 रुपयाचा दंड देखील यावेळी ठोठावण्यात आला आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लादले आहेत, मात्र नागरिकांसह विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे, त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।